नमस्कार मंडळी, मी आपलं गाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्यासाठी नवीन बनवत आहे मॅगी पुलाव। तर याला लागणारे साहित्य बघा। एक वाटी बासमती तांदूळ, एक चम्मच मी घेतले वाटाने उकडून घेतले, दोन हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे, जिरे, मोहरी, लाल तिखट, तेजपान, मॅगी मसाला, मक्याचे दाणे, हळद, मीठ, एक बटाटा घेतला आहे आपण आणि फोडणीसाठी आपण तेल। तर चला कृतीकडे वळूया। तर आपण पहिले बटाटा कापून घेऊया। आपण हा बटाटा असा उभा कापूया, हा बघा आपला बटाटा चिरून झालाय। याला मी पाण्यात टाकते, स्वच्छ धुवून घेते। आणि आपण घेतले ह्या दोन मिरच्या, याला फक्त उभ्या चिरून घ्यायच्या। दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवूया। आपलं दोन वाट्या पाणी गरम होईपर्यंत आपण इकडे भात बनवायला घेऊया। आपण घेऊया एक चम्मच तेल, तेल गरम होईस्तोवर तांदूळ धुवून घेऊया। हे बघा माझे तांदूळ धुवून झाले आहेत। हे एक तेजपान टाकले मी, एक चम्मच जिरे, एक चम्मच मोहरी, कढीपत्ता, दोन हिरव्या मिरच्या, आपलं हे तळून झालंय। यात मी शेंगदाणे टाकायला विसरली, यात टाकले मी शेंगदाणे। जी लोक लसूण कांदा खात नाही त्याच्यासाठी हा पुलाव छान आहे। आता याला 5 मिनिटं आपण असंच होऊ देऊया। आपलं पाणी उकडलं आहे, आपण मग टाकलं पाणी पूर्ण। याला आता आपण मीडियम साईजमध्ये आता आपण गॅस मीडियम करूया व याला झाकून ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटं होऊ देऊ। चला आपण बघूया आपला भात झालाय का। वाव, मस्त आपला भात बनून तयार आहे। यावर मी टाकणार आहे आता मॅगी मसाला। आणि याला एकदा परतून घेऊया। हा बघा दाणे दाणे छान झाले। आणि हा आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करूया।